नमस्कार, मैं राजेंद्र साळोखे। पीन या विषयावर व्हिडिओ मी बनवत होतो। त्यातला आता प्रकार आपण बघणार होतो, त्याला क्रॉस पीन असं म्हणतात। दोन्ही बाजूनी पीन होतो तेव्हा त्याला क्रॉस पीन असं म्हणतात। तो फार कमी वेळा उद्भवतो, पण आपल्याला त्याची माहिती असायला पाहिजे, कारण कधी ना कधी त्याचा उपयोग करायला लागू शकतो आपल्याला। तर आपण इथे पहिलं उदाहरण आपण बघूया। काळ्याची खेळी आहे। काळ्याने काय केलं, बिशप F5ला घेऊन चेक दिला। चेक दिल्यानंतर झटकन याने काय आपला बिशप मध्ये आणला, कारण या बिशपने बिशपला मारलं तरी क्वीनचा सपोर्ट त्याला आहे। आता ह्याने क्रॉस पिन टेक्निक इथे वापरलंय, ते बघा। क्वीन त्याने E2ला घेतली। आता हा बिशप या क्वीनला मारू शकतो का? नाही मारू शकत, कारण तो पिन आहे, ॲब्सोल्यूट पिन आहे, राजाशी पिन आहे, तो मारू शकत नाही। यानंतर पांढऱ्याने काय केलंय, बिशप क्रॉस बिशप केलं आणि त्याची क्वीन चालली गेली। हां, हे खेळातले ॲक्च्युली घेतले, त्या मी अल्टरनेट मूव्ज त्याच्या काय बघितलेल्या नाही असतील किंवा नसतील। दुसरं उदाहरण घेऊया। इथे पण काळ्याचेच खेळी आहे आत्ता, कारण सध्या पांढऱ्याचा जो बिशप आहे तो पिन आहे क्वीन बरोबर। हा बिशप जर हलवला तर क्वीन जाईल। ह्याने परत काय केलं, त्याला परत क्रॉस पिन केलं। काळ्याने क्वीन B5ला आणली। B5ला आणल्यानंतर आता या बिशपने जर क्वीन मारली तर काळ्या बिशपने त्याची क्वीन मारते, एक्सचेंज होतो। फक्त इथे एक्सचेंज आहे, कुणाला काय फायदा वगैरे नाही। हे मारले, हे मारले, हां, तर क्रॉस पिन अशा तऱ्हेने झाले आणि क्वीन एक्सचेंज झाल्या। पुढचं उदाहरणात पांढऱ्याची खेळी आहे। आत्ता परिस्थिती अशी आहे की काळी क्वीन आहे ही पिन आहे ह्याच्याशी, कारण काळा बिशप हा क्वीन बरोबर पिन आहे, तो काढला तर क्वीन जाते। हा पांढरा नाईट आहे, हा हँगिंग आहे, पण याने काय केलं, इथे क्रॉस पिन केला Qg7। आता ह्याने बिशपने जर क्वीन मारली तर ह्याची क्वीन जाते, हा नाहीतर हा रूक घेतोय याच पोझिशनमध्ये ठेवलं तर। त्यामुळे याने क्वीन मारून टाकली, पांढऱ्याने ही काळी क्वीन मारून टाकली। फक्त काळ्या खेळाडूंनी काय केलं की बिशप D4ला घेतला, म्हणजे आता तो हत्ती जाणार आहे आणि नाईट तरी मिळेल आपल्याला। हत्ती गेला, नाईट मिळाला। आता या पोझिशनमध्ये परत काळ्याची खेळी आहे। काळ्याने क्वीन F5ला घेऊन चेक दिला। पांढऱ्या खेळाडूंनी क्वीन मध्ये घातली, म्हणजे D3ला आणली, पण त्यामुळे ही क्वीन ॲब्सोल्यूट पिन झालेली आहे। आता काळ्या खेळाडूने याला क्रॉस पिन कसं केलं, रूक वरती आणला D8ला, ते आणल्यामुळे हे क्रॉस पिन झाला इथे। आणि डेंजरस हे आहे की यांनी जरी क्वीन मारून टाकली, क्वीन मारली तर हत्तीने हत्ती मारून चेकमेट होतो इथं। हां, तर इथे क्रॉसपिनमुळे इथे चेकमेट झालेलं आहे।
तशा तऱ्हेने आपण क्रॉसपिनचा कन्सेप्ट बघितला, क्रॉसपिनची चार उदाहरणं बघितली, कसं वापरता येईल, शक्य असेल तेव्हा विचार करा की पुढे क्रॉसपिन होतोय का खेळामध्ये. बघितल्याबद्दल धन्यवाद, कृपया बघत राहा.